आणि चला तर आज आपण बघणार आहोत चकली मी कशा पद्धतीने चकली बनवते ते मी तुम्हाला दाखवत आहे माझी सोपी पद्धत येते मी पा त्यामध्ये थोडंसं पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये चकली मसाला ॲड केला आहे त्याच्यानंतर पाणी ॲड केले थोडंसं मीठ आणि मिरची पावडर ॲड केलं ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये चकली मसाल्यामध्ये असतं त्या हिशोबानेच घेतले त्याच्यानंतर आपण इथं पाणी उकळी आली नंतरला आपण जे चकले चकल्यांचं पीठ आपण दळून आणलं होतं ते टाकून घेतले साधारण चार वाट्या घेतल्यात मी अंदाजे घेतले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरतून पाणी ॲड करू शकता मी वरतूनच ॲड करते त्याच्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत दोन म्हणते नंतर घॅस बंद करून याला थंड झाल्यानंतरला याला जसं चपातीला पीठ मळून ठेवतो तसं आपण याला मळून ठेवणार आहोत छान असं मळून झाल्यानंतर आपण चकल्याच्या छाच्यामध्ये घालून याला छान असे छोटे छोटे चकल्या बनवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी बनवते हो नंतरला त्याच्यानंतरला मी तेल गरम करायला ठेवलं होतं पॅन थोडंसं मोठं घेतलं जेणेकरून चकल्यांना थोडंसं नीट पलटते वेळी त्रास होऊ नये म्हणून हे बघा अशा मोठ्या पॅनमध्ये चांगल्या चकल्या तळून होतात त्याच्यानंतर मी एक एक करून असे छानपैकी पलटते त्यांना तुम्हाला व्हिडिओ कसा ओ, वाटला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये तुम्हा सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्स फॉर वॉचिंग